सुखकरता दुखहरता वार्ता विघ्नाची असे म्हणत घालीन लोटांगण वंदिन चरण वर बीड जिल्ह्यातील बऱ्याच मातवर नेत्यांनी भाजपच्या गणपती समोर लोटांगण घातल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. प्रसादाच्या मोदकासाठी किती दिवस वेटिंग करावी लागणार हे मात्र निश्चित नाही. सध्या तरी गणपतीच्या चर्चेपेक्षा बीड जिल्ह्यात आरत्यांचीच कीर्ती चांगलीच गाजत आहे. वर्षावरील आरतीनंतर राजेंद्र मस्केंच्या घरी पंकजा मुंडे यांनी केलेल्या आरतीमुळे प्रसाद कधी मिळणार असा सवालही राजकीय वर्तुळात केला जात आहे. जिल्हा परिषदेची खिचडी गोड झाली असं म्हणणाऱ्या पंकजा मुंडेंनी 2019 खिचडीची चव तिखट लागणार की काय असाही सवाल केला जात आहे. बीड आष्टी पाठोपाठ गेवराईत बाणाला बळ देऊन कमळ फुलवण्याची खेळी कितपत यशस्वी होईल हे पाहणं औचित्याचं ठरेल. यात माजलगाव फरळी आणि केजतर वजाबाकीत आहे. मग मिशन 2019 बेरीज जुळणार कशी असंही बोललं जात आहे. असे असले तरी विघ्नहर्त्या विनायकावर विघ्न आणून क्षीरसागराचे खारे पाणी गोड होईल का यात मात्र शंका आहे. मात्र सध्या तरी बीड जिल्ह्यात आरत्यांची कीर्ती राजकारण तापवत आहे. यात नवगण राजूरच्या गणपतीचा नवस कुणाला पावणार हेही वेळच सांगेल. राजेंद्र मस्किनच्या घरी पंकजा मुंडेंचे फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले. यात नाश्त्याची चव तर गोड लागलीच. मात्र एकूणच बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये येणारा काळ कसा असेल, 2014 निवडणुकीमध्ये कोणासोबत होतं याचा विचार न करता 2019 चित्र कसं असेल हे तर पाहणं गरजेचं ठरेल. लोकांना असं वाटतं की बाबा तुम्ही आरतीला जाता याचा अर्थ काही तिथं राजकारण शिजतं आहे किंवा पक्षप्रवेशाची चर्चा त्या आरतीच्या निमित्ताने होती असा एक समज आणि त्याची चर्चा आपल्या जिल्ह्यामध्ये बघायला मिळते. आम्ही आरतीला जातो तेव्हा आरतीच करतो आणि बाकी नंतर काय करतो तेव्हा कळेल असतो.